नमस्कार, यस न्यूज मराठीमध्ये मी शिवाजी सुरवसे। चाय पे चर्चा या कार्यक्रमात आज चाटे कोचिंग क्लासेसचे सोलापुरातील सतीश काळे सर आपल्याकडे आलेत। आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद आहेत, खाजगी क्लासेस देखील बंद आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर 10वीचा रिझल्ट लागलाय, 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर मुलांनी अभ्यास कसा करावा आणि क्लासेस कसे चालतात या संदर्भात काळे सर आपल्याशी बोलणार आहेत। मी सरांचं यस न्यूज मराठीच्या वतीनं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो। सर, आमच्या व्यासपीठावर आपलं स्वागत। सर्वप्रथम आम्हाला सांगा की गेली वर्ष 1.5 वर्ष झालं, क्लासेस बंद आहेत, शाळा बंद आहेत, आपण ऑनलाईनच्या माध्यमातून चाटे कोचिंग क्लासेस कसे चालतात? ऑनलाईनच्या माध्यमातून चाटे कोचिंग क्लासेस गेल्या 2 वर्षापासून आम्ही झूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहोत। आता ऑनलाईनचा विचार केला तर एक नक्की आहे की ऑनलाईनचे फायदे पण आहेत आणि ऑनलाईनचे तोटे पण आहेत। परंतु जर का ऑनलाईनमध्ये टू वे टीचिंग असेल, विद्यार्थ्यांना जर इंटरॅक्शन करायला चान्स संधी दिली असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो। परंतु ऑनलाईनचे तोटे हे आहेत की जर का विद्यार्थ्यांना नीटचा प्रॉब्लेम आला, विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करून नाही घेतलं गेलं तर विद्यार्थ्यांना तो सिलॅबस समजत नाही, आणि जर का विद्यार्थ्याला सिलॅबस समजला नाही तर विद्यार्थी तो सिलॅबसपासून दूर जातो, त्याचा कंटाळा करतो, आणि मग त्यांचं जे दिलेलं होमवर्क आहे ते होमवर्क जर व्यवस्थितरित्या त्या टीचरांनी परत मागून घेतलं, तपासून दिलं, त्याची जे शंका आहे ते शंकेचं जर समाधान केलं तर ऑनलाईन टीचिंगचे फायदेसुद्धा आहेत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की मला हे लक्षात आली की मी स्वतः इंग्लिशचं टीचर असल्यामुळे जर का विद्यार्थ्यांना त्या टीचरांनी पार्टिसिपेट करून घेतलं, विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक शिकवलं, वेळ थोडा जास्त जातो परंतु याच्यामधून विद्यार्थ्याचे फायदे नक्कीच होतात। विद्यार्थ्याचं शिक्षण हे फक्त सिलॅबस संपवण्यासाठी नसून विद्यार्थ्याला ज्ञानार्जित करण्यासाठी आहे, कारण आजच्या शिक्षणामध्ये जर काय विद्यार्थी ज्ञानार्जित होत नसेल, फक्त परीक्षासाठी मार्क अभ्यास करत असेल तर याचे तोटे हे आहेत की आपल्या विद्यार्थ्याकडे डिग्री तयार होईल, सुशिक्षित बेरोजगार तयार होईल। आणि मी आमच्या चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये गेल्या 10 वर्षापासून सोलापूरमध्ये काम करतो, आमचे विद्यार्थी आम्ही प्रत्येक वर्षी घडवत असताना आमचा विद्यार्थी ज्ञानार्जित कसा होईल याच्यावर आम्ही भर देतो, आणि विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा सर्वात महत्त्वाची गोष्ट जो पाया आहे तो पाया मजबूत केल्यानंतर तो विद्यार्थी नक्कीच पुढच्या स्टेजवर जाताना किंवा कोणताही सिलॅबस शिकवत असताना विद्यार्थ्याला कोणतीही मनामध्ये शंका येत नाही आणि तो विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जातो, हे मी तुम्हाला सांगेन। सर, मला सांगा की चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून नेमके कोणत्या वर्गासाठी आपण ट्युशन घेतात, त्यांचे क्लासेस घेतात, कोणते सब्जेक्ट तुमच्याकडे आहेत? चाटे कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही सोलापूरमध्ये आता 5वीपासून ते 12वीपर्यंत कोचिंग क्लासेस घेतो। यामध्ये 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांची बेसिक फाउंडेशन बॅच आम्ही घेतो, त्यामध्ये इंग्लिश, मॅथ्स, सायन्स आणि मराठी विषयाचं व्याकरण, हिंदी विषयाचं व्याकरण विद्यार्थ्याचा पाया मजबूत करण्यासाठी घेत असतो। परंतु 5वी ते 7वी या वर्गामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं जे बेसिक नॉलेज आहे हे परिपूर्ण करून घेण्याचं काम करतो, कारण यामुळेच खरा विद्यार्थी पुढे घडत असतो। कारण आज प्रत्येक वर्ग हा सर्वात महत्त्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांचं ज्ञान संपादन करण्यासाठी आहे। आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 1वीपासून 8वीपर्यंत विद्यार्थ्याला नापासच केलं जात नाही, परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की जर का त्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला, 8वीपर्यंत पास केलं गेलं तर 9वीला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला अगदी छोटे साधे शब्दाचे प्रकार, शब्दांच्या जाती असतील, काळ असतील, ह्या जर प्रश्नाची उत्तर येत नसतील तर तो भविष्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या पायावर सक्षम कसा उभा राहील? त्याच्याकडे नक्कीच नॉलेज असलं तर तो विद्यार्थी मार्केटमध्ये कोणत्याही ब्रँचमध्ये, अगदी एज्युकेशन सोडून व्यावसायिक ब्रँचेसमध्ये सुद्धा तो तयार होईल, कारण त्याच्याकडे त्या विषयाचं मुख्य म्हणजे बेसिक नॉलेज असेल। आता दुसरी बाजू येते ती म्हणजे 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सोलापूरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 8वी 9वी आणि 10वीमध्ये मॅथ्स आणि सायन्स या विषयाचे आम्ही थेरी प्लस ऑब्जेक्टिव्ह अशी प्रिपरेशन करून घेतो। दुसरी गोष्ट, आमच्याकडे 8वी ते 10वीमध्ये सर्व विषय एकाच छताखाली शिकवले जातात, प्रत्येक विषयाचं स्टडी मटेरियल दिलं जातं, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असतं, आमच्याकडे असणारे प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक असतात आणि ते शिक्षक विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये शिकवतात। दुसरी गोष्ट, 11वी 12वी
चा विचार केला तर आमच्याकडे 11वी 12वीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स हे चार विषय आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी टीच करतो. ते शिकवत करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट की स्टेट बोर्ड प्लस NCERT या मदतीने आम्ही टीचिंग घेतो. मंडे टू फ्रायडे टीचिंग असतं, सॅटर्डेला वीक ऑफ असतो, संडेला झालेल्या सिलॅबसवर आम्ही बिफोर टेस्ट 1 आवर सेल्फ स्टडी करून त्याचं प्रिपरेशन करून घेतो. प्रिपरेशन केल्यानंतर टेस्ट घेतो. टेस्ट घेताना सुद्धा 2 पद्धतीची असते, ती म्हणजे बोर्ड ऑफ पॅटर्न प्लस दुसरी असते ती म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. म्हणजे जो लेसन शिकवलेला आहे तो लेसनवर जर आपण दोन्ही पद्धतीने टेस्ट घेतली तर एक विद्यार्थी पाठांतर करून तो थेरीचा पेपर नक्की चांगला लिहू शकतो. पण ऑब्जेक्टिव्हचे जर पेपर सोडवायचे असतील, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जर पेपर सोडवायचे असतील किंवा क्वेश्चन सोडवायचे असतील तर त्या विद्यार्थ्याला तो टॉपिक समजलेलाच असला पाहिजे, तरच तो विद्यार्थी आत्मविश्वासानं परीक्षा देईल. नसेल तर तो सर्कसदार करील. आज ह्या परीक्षा ह्या देश पातळीवरच्या परीक्षा आहेत आणि या देश पातळीवरच्या परीक्षेवर आपला विद्यार्थी टिकेल का, तर याचं उत्तर 100% नाही असेल. त्याचं कारण काय आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पास होणं, चांगले पर्सेंटेज मिळवणं याच्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि तो म्हणजे सातत्य अभ्यासात नसतं. जे विद्यार्थी आजपर्यंत यशस्वी झालेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांचं अभ्यासाचा जर दिनचर्या पाहिली, त्यांचं शेड्यूल पाहिलं तर ते कंटिन्यू सुरू असतं. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की दररोज किमान विद्यार्थ्यांनी 3 तास तरी सेल्फ स्टडी केलाच पाहिजे. आणि आम्ही स्वतः वैयक्तिक त्या विद्यार्थ्यांनी दररोज दिलेलं होमवर्क पूर्ण केलेलं आहे का नाही, दुसरी गोष्ट जर होमवर्क केलं असेल तर ते तपासून घेतलेलं आहे का नाही, त्या झालेल्या चुका आम्ही त्याला त्याच दिवशी त्याला दुरुस्त करून देतो. आम्ही चुका न सांगता त्याचं राईट आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर काय आहे, काय आन्सर लिहिणं अपेक्षित होतं हे आम्ही त्या विद्यार्थ्यांना दुरुस्त करून देतो. त्यानंतर त्याला समजावून सांगतो की जेणेकरून चूक काय झाली हे जर सांगितलं तर त्याला फक्त हे माहीत होईल की माझी चूक झाली. परंतु जर त्या विद्यार्थ्याला करेक्ट आन्सर काय जर सांगितलं तर त्याच्या लक्षात येईल की चूक ही झाली होती पण राईट आन्सर हे होतं. त्यामुळे एक्झाम देताना आमचे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षा देतात आणि उत्तम यश मिळवतात. शाळा कोणतीही असू देत किंवा कॉलेज कोणतंही असू दे, खाजगी ट्युशन लावणं हे एक आता फॅशन बनली आहे. ती फॅशन आहे का ती गरज आहे? मी तर नक्की सांगेन की एक फॅशन किंवा फॅशन आहे की बाजारीकरण आहे. आता याच्या दोन बाजारीकरण असे पण शब्द वापरले जातात. पण तुम्हाला हे नक्की सांगेन की जर प्रत्येक स्कूलच्या प्रत्येक टीचरांनी जर विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं, विद्यार्थ्याकडे करून घेतलं तर खाजगी क्लासेस लावण्याची गरज भासणार नाही. परंतु आज खाजगी क्लासेस ही काळाची गरज आहे. मी आवर्जून सांगेन याचं कारण असं की गेल्या 1.5 वर्षापासून खाजगी क्लासेस बंद आहेत, स्कूल्स बंद आहेत. परंतु मी माझ्या शाखेबद्दल किंवा चाटेबद्दल सांगायला तर आमचे शिक्षकांच्या प्रत्येक घरामध्ये ब्लॅकबोर्ड लावलेले आहेत. आमच्या मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून अगदी मार्च एप्रिल मे जूनमध्ये सुद्धा आमचे एकही दिवस बॅचेस बंद नव्हत्या, त्या ऑनलाईन होत्या. परंतु ऑनलाईनमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना समजत होतं, आमच्या विद्यार्थी अभ्यास करत होते. कारण त्याचं एकमेव असेल की आम्ही त्याचं 2-वे टीचिंग ठेवलं होतं. फरक एवढाच ठेवला होता की विद्यार्थी घरी बसलेला आहे, शिक्षक आमच्या ऑफिसमध्ये आहे किंवा त्यांच्या घरातून शिकवतो. परंतु एक गोष्ट लक्षात होती की विद्यार्थ्यांचं 2-वे कम्युनिकेशन असल्यामुळे, विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर केल्यामुळे, विद्यार्थ्यांना काय समजलेलं आहे का नाही हे विचारल्यामुळे, दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना लाऊड रीडिंग घेतल्यामुळं, त्याच दिवशी त्या विद्यार्थ्यांना लेक्चरला असताना मध्ये मध्ये तो विद्यार्थी प्रेझेंट आहे की नाही हे पाहिल्यामुळे आमचे विद्यार्थी आजही ऑनलाईनला घाबरलेले नाहीत किंवा आमचे विद्यार्थी ऑनलाईनला भीत नाहीत. आणि प्रत्येक संडेला आम्ही त्यांची एक्झाम घेतोच आणि ती एक्झाम विदिन 2 डेजमध्ये आम्ही तपासून देतो. तपासून देताना चुका न सांगता आम्ही त्या विद्यार्थ्यांना अभ्यास काय केलेला होता. फॉर एक्झाम्पल सांगायचे म्हणजे एखादी टेस्ट 50 मार्क्सची आहे, त्या 50 आउट ऑफ किती गुण मिळाले, 25 मिळाले किंवा XYZ काय मिळाले, तर त्यामध्ये चुका काय झाल्या हे तर त्याला निदर्शनास आणून दिल्या जातात. परंतु का चुकलं, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत्या, स्टेप्सच्या मिस्टेक होत्या, अंडरस्टँड झालं नव्हतं म्हणून मार्क कमी आली होती, की त्या विद्यार्थ्यानं खरंच लेक्चर मिस केली होती, की त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड नव्हती, हे आम्ही शोधून लगेच सेकंड डेला आम्ही त्या विद्यार्थ्यासोबत फोनवरून डायरेक्ट चर्चा करतो, त्याच्या पालकाशी चर्चा करतो आणि मग त्याच्या मनामध्ये असणारी जी भीती आहे ती भीती दूर करतो. भीती दूर केल्यानंतर ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याला खरंच शिक्षक हा काय असतो, तर विद्यार्थ्याला जे येत नाही ते समजून सांगण्यासाठी असतो.
आम्ही काय करतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना आमचे शिक्षक व्यवस्थितरित्या समजावून सांगतात. दुसरी गोष्ट, आमचे विद्यार्थी पुढे काय येतात तर आमच्याकडे जे ज्युनियर कॉलेजला असणारे शिक्षक आहेत, म्हणजेच की जे शिक्षक वेल क्वालिफाईड आहेत, ज्या शिक्षकांनी स्वतः एक्झाम दिलेल्या आहेत, त्या शिक्षकांना आम्ही 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला लावतो, की ज्यामुळं त्या विद्यार्थ्यांना बेसिक नॉलेज देता येईल. आजच्या शिक्षकांमध्ये कोण शिक्षक चांगले किंवा वाईट हे माझा अधिकार नाही आहे, पण एक नक्की आहे की शिक्षक हा पहिला अजन्म विद्यार्थी असतो. जर का शिक्षकाने व्यवस्थितरित्या अभ्यास करून जर शिकवलं गेलं तर मी आजही सांगतो की आज आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी देशपातळीवर तर चमकतीलच आणि चमकत आहेत. दुसरी गोष्ट एक आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा आज पुढे येत आहेत, शहराच्या विद्यार्थ्यापेक्षा चांगले गुण मिळत. त्याचा मुख्य उद्देश काय की त्या विद्यार्थ्याकडून त्या स्कूलने त्या टीचरांनी करवून घेतलेलं असते, वैयक्तिक लक्ष दिलेलं असते, आणि वैयक्तिक लक्ष देणं, त्या विद्यार्थ्याच्या झालेल्या चुका व्यवस्थित समजावून सांगणे ही जास्त महत्त्वाची काळाची गरज आहे. क्लासेस या गोष्टी का आहेत तर विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये टिकवणं. विद्यार्थी म्हणजे हे एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला जसा आपण त्या वयामध्ये आकार देऊ तसे विद्यार्थी पुढं जातात. दुसरी गोष्ट, 8वी ते 12वी हे वय म्हणजे विद्यार्थ्यांचं घडण्याचं पण आहे आणि बिघडण्याचं पण आहे. कारण एक आहे की या वयामध्ये जर का विद्यार्थी 5 वर्षे व्यवस्थित राहिला तर 12वीनंतर पुढे ज्या कोर्सला गेला तर त्या विद्यार्थ्याला काहीही सांगण्याची गरज भासणार नाही, कारण त्या विद्यार्थ्याला मॅच्युरिटी आलेली असेल. आज विद्यार्थ्याला काही विचारलं तर तो प्रॉपरली डिसिजन नाही घेऊ शकत, कारण त्याचं वय नाही आहे, ते मॅच्युरिटी नाही आहे. परंतु आपण ज्या पद्धतीनं सांगेल किंवा तो शिक्षक ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने विद्यार्थी पुढं जाण्याचं काम करतो. आणि जर शिक्षकाने ठरवलं तर आपल्या देशामध्ये घराघरामध्ये कॉम्पिटेटर स्पर्धक किंवा MPSC UPSC डॉक्टर इंजिनियर तर घडतीलच, परंतु प्रत्येक घरामध्ये ज्ञानार्जित विद्यार्थी घडतील. आणि हे घडवण्याचं फक्त काम कोण करू शकतो तर शिक्षकच करू शकतो, मग तो खाजगी असेल किंवा शासकीय असेल. खाजगी का करतात तर त्यांना शासन पगार देत नाही, त्यांचा उदरनिर्वाह कुटुंब त्याच्यावर असतं, म्हणून ते प्रामाणिकपणे काम करतात. गेल्या 1.5 वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळेतील असू देत, माध्यमिक शाळेतील असू देत किंवा कॉलेजमधील असू देत, ज्यांची मुलं कॉलेजमध्ये आहेत, शाळेत आहेत, त्यांचे पालक जे आहेत ते प्रचंड टेन्शनमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुलांची गुणवत्ता ढासळेल का अशी एक चिंता निर्माण पालकांमध्ये झाली, याबाबत आपल्याला काय वाटतंय? पालकांमध्ये एक नक्की संभ्रमावस्था आहे. मी स्वतः एक नक्की गोष्ट सांगेन की विद्यार्थ्याची गुणवत्ता ही नक्की ढासळलेली आहे. कारण एक गोष्ट नक्की आहे की आपल्या विद्यार्थ्यांना ही नक्की गोष्ट माहीत झाली की आम्हाला नापास करणार नाहीत, मग ते ओरलचे मार्क्स असतील, प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील, थेअरीचे मार्क्स असतील, हे दिल्यामुळे विद्यार्थी पास होतोय, त्यामुळे तो अभ्यास करतच नाही आहे. परंतु ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्याचं ध्येय ठरवलेलं आहे ते विद्यार्थी सातत्यपूर्ण आहेत, मग ते स्कूलच्या माध्यमातून असतील, कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून असतील, ते विद्यार्थी नक्कीच भविष्यात स्पर्धेमध्ये टिकतील. कारण एक गोष्ट नक्की आहे की जो विद्यार्थी आज 10वीला आहे त्या विद्यार्थ्याची 8वीची परीक्षा वार्षिक झालेली नव्हती. दुसरी गोष्ट, 9वीचं वर्ष पूर्णपणे ऑनलाईन झालं, कोरोनाच्या दबावाखाली झालं, भीतीमध्ये झालं, आणि त्यामुळे तो विद्यार्थी डायरेक्ट 10वीला येतो आहे. आणि 10वीला आल्यानंतर त्याचा जो मूळ पाया आहे, जो त्याचा मूळ पाया आहे, तो पायाच भक्कम नसल्यामुळे तो विद्यार्थी पुढे गुणवत्तेमध्ये टिकेल असं सांगता येणार नाही. कारण 2 वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही तो विद्यार्थी 10वीच्या लेवलला डायरेक्ट गुणवत्ता क्वालिटी मेंटेन करायचं असेल तर ते शक्य होणार नाही. कारण महत्त्वाची गोष्ट आहे की 8वीचा जो सिलॅबस आहे तो 9वीचा पाया आहे, 9वीचा जो सिलॅबस आहे तो म्हणजे 10वीचा पाया. आणि जर पायाच मजबूत नसेल तर पुढच्या स्टेप्स आहेत त्या नक्की ढासळतील, याबद्दल माझ्या मनात तर शंका नाही. सर, कोणत्याही विद्यार्थ्याला ट्युशन लावायची म्हटलं की त्याची फी, त्या क्लासची फी परवडेल का नाही ही एक शंका असते, आणि चाटे कोचिंग क्लासेसची फी देखील विद्यार्थ्यांना जास्त आहे असं वाटतं. तर जी गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं? सर्वात महत्त्वाची गोष्ट मी एक नक्की सांगेन की मुळातच आमच्या संस्थेचे संस्थापक चाटे सर हे संस्था ओपन करण्यामागचं मुख्य कारण होतं की गरिबांच्या मुलांना सुद्धा शिक्षण घेता यावं. म्हणून चाटे सरांनी प्रत्येक विभागाला सूचना दिली की ज्या विद्यार्थ्याकडे गुणवत्ता आहे परंतु पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना वाऱ्यावर न सोडता तुम्ही दत्तक योजना जी आमची संस्थेची आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी एक प्रत्येक डिव्हिजनला एक विद्यार्थी दत्तक घेतो आणि तो विद्यार्थी आम्ही मोफत शिकवतो.
फरक एकच आहे की त्या विद्यार्थ्याला आमची जी CET ची एक्झाम आहे ती द्यावी लागते. त्याची आम्ही सिंगल 1 रुपयाही फी न घेता आम्ही आमच्या संस्थेचं सामाजिक कार्य म्हणून किंवा गरिबांच्या विद्यार्थ्यालासुद्धा स्पर्धेमध्ये टिकता यावं म्हणून आम्ही हे काम प्रत्येक वर्षी करतो आणि यावर्षीसुद्धा ते आम्ही केलेलं आहे. सर, कोरोनामुळं सर्वच प्रकारचे बिझनेस मॉडेल चेंज झालेत, नवीन बिझनेस मॉडेल तयार झालेत. शाळा असू देत किंवा खाजगी क्लासेस असू देत, प्रत्येक ठिकाणी आता ऑनलाईनचा जमाना सुरू झाला आहे. आपण खाजगी क्लासेस देखील ऑनलाईन घेत आहे, ते घेताना तुम्ही नक्की काळजी काय घेत आहे? तुम्हाला काही इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो का किंवा मुलांचे तेवढी इंटरॅक्शन होती का याबद्दल? नक्की, आज मी विचार केला तर 2 वर्षापासून मी स्वतः ऑनलाईन शिकवतो. इंटरनेटचा प्रॉब्लेम नक्की येतो, ही गोष्ट तेवढी शक्य ठीक आहे किंवा वातावरणानुसार हे बदल होतात, पण तो दुसरा पर्यायच नाही. परंतु दिवस थांबत नाहीत, वेळ थांबत नाही, तर अशा वेळेला आपण कसं टिकून राहिलं पाहिजे? संकट आयुष्यामध्ये येत राहतात, पण त्या संकटामध्ये जो विद्यार्थी किंवा कोणी असा समाजातील व्यक्ती आहे तो जर स्वतःला स्टेबल करून तो कॉन्फिडेंटली जर मात करत असेल तर ते शक्य आहे. तर ऑनलाईनच्या टीचिंगमध्ये नक्की व्हिडिओचे प्रॉब्लेम होतात, ऑडिओचे प्रॉब्लेम होतात. तर परंतु मला एक नक्की जाणवते की व्हिडिओचे किंवा ऑडिओचे प्रॉब्लेम होतात त्यावेळी दोघांनाही ती लक्षात येतं. ऑनलाईनमध्ये 1-way टीचिंग न करता जर 2-way टीचिंग केलं, म्हणजेच विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतलं, तर आजच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण ही अतिशय चांगला पर्याय निर्माण झालेला आहे. परंतु त्याकडे पाहताना पॉझिटिव्हली पाहणं, पालकांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट की दररोज ऑनलाईन लेक्चरमध्ये काय शिकवलेलं आहे, होमवर्क दिलेला आहे की नाही, आपला विद्यार्थी त्या संपूर्ण लेक्चरमध्ये अटेंड होता का, की 1 तासाच्या लेक्चरमध्ये तो 10 मिनटं अटेंड होता, त्यानंतर 15 मिनटं ब्रेक होता, त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये अटेंड होता, म्हणजेच त्याचं डिसकंटिन्युटी झालेली होती. डिसकंटिन्युटी झाली असेल तर विद्यार्थ्या नक्की सिलॅबस समजत नाही आणि त्यामुळं हा भविष्यासाठी धोका आहे. भविष्यासाठी धोका आहे की विद्यार्थी पास झाले, गुणवत्ता तयार झाली का, विद्यार्थ्यांना सिलॅबस समजला का, हे खूप असे मोठे प्रश्न आहेत. पण मी नक्की सांगेन की जर का त्या शिक्षकांनी मनापासून ठरवलं आणि त्याला जर पालकांनी साथ दिली तर 100% गुणवत्ता वाढेल. या स्पर्धेमध्ये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 100% मिळालेले गुण विद्यार्थी खूप आहेत. मी नक्की त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू इच्छितो. परंतु मला एकच सांगायचं आहे की जे आता मिळालेले मार्क आहेत ते मार्क 11वीला मेंटेन होतील का, ते 12वीला मेंटेन होतील का? जर का तुम्हाला 100% गुण मिळत असतील थेअरीला तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला आउट ऑफ मार्क मिळतील का? आज महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये गुणवत्तेमध्ये चांगले येणारे विद्यार्थी खूप आहेत, 11वी 12वीला अभ्यास करणारे विद्यार्थी खूप आहेत. मग आपले विद्यार्थी CET ला का 100% गुण मिळवत नाहीत, 200 पैकी 200 का मिळवत नाहीत, 720 पैकी 720 का नाहीत, 360 पैकी का नाहीत? तर आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास परीक्षेसाठी केलेला असतो. आणि माझं स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अभ्यास न करता आपल्याला गुणवत्ता वाढवण्यासाठी, दुसरी गोष्ट तो जो शिकवलेला अभ्यास आहे तो आपल्या आयुष्यामध्ये त्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये वापर करता यावा म्हणून जर शिक्षण घेतलं, म्हणून जर अभ्यास केला, तर ही गोष्ट नक्की ठीक आहे की विद्यार्थी डिग्री होल्डर न निर्माण होता, बेरोजगार निर्माण न होता, ते विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि यशस्वी जीवन जगतील. आज डिग्री इंजिनियर असलेले, डॉक्टर असलेले, अगदी BEd असलेले, MEd असलेले अनेक लोक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु मी नावं न ठेवता एक सांगतो की मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो कॅम्पसला किंवा आमच्या ऑफिसला, त्यावेळेस डिग्रीच्या टीचरांना सुद्धा 8वीचं मॅथ्स शिकवता येत नाही, 10वीचं मॅथ्स शिकवता येत नाही. मग याचा अर्थ त्यांच्याकडे डिग्री आहे, याचा अर्थ ते पास कसे झाले, याचा अर्थ बेरोजगार तयार केले. जर त्या व्यक्तीला नॉलेज असेल तर डिग्रीची सुद्धा गरज नाही आहे, कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये राहायचं असेल, टिकायचं असेल तर क्वालिटीला ॲडजस्टमेंट नाही. गुणवत्ता हेच सर्वात महत्त्वाचा गुण असून तुम्हाला पाया जर मजबूत असेल तर तो विद्यार्थी नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होईल. सर, यंदाच्या वर्षी कोरोनामुळं 10वीच्या परीक्षा रद्द झाल्या, त्यामुळं ती गुणवत्ता टिकेल का, आणि जी काही MSCET ची परीक्षा होणार आहे त्यामुळं ही गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध होईल का? नक्की सर, मी सांगेन की ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांचं अभिनंदन तर नक्कीच आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलीच पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी ठेवलेलीच नाही आहे, त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरावा आणि भरल्यानंतर आपल्याला त्या परीक्षेमध्ये, फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला 85% मार्क मिळालेले आहेत, मग त्या विद्यार्थीला CET ला 85% मार्क मिळाले तर तो नक्की विद्यार्थी ज्ञानार्जित आहे.
किंवा त्या विद्यार्थ्याला तो सिलॅबस समजलेला आहे आणि जर का तेवढे मार्क मिळाले नसतील तर त्या विद्यार्थ्याचा पाया नक्कीच कच्चा होता. त्या विद्यार्थ्याने सिलॅबस ठराविक आहे तो अभ्यास करून किंवा पाठांतर करून त्या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे आणि गुण मिळवले आहेत. आज 10वीला किती गुण मिळाले, 12वीला बोर्डाला किती गुण मिळाले याला व्हॅल्यूच नाही आहे. आज आपल्या ज्या 12वीनंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्या संपूर्ण परीक्षा राष्ट्रीय लेवलच्या आहेत आणि राष्ट्रीय लेवलच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील विद्यार्थी असतात आणि त्या देशातील विद्यार्थ्यामध्ये आपली गुणवत्ता टिकवणं ही काळाची गरज आहे. आणि या गोष्टी ज्या असतील त्या फक्त 8वी ते आणि 12वी ज्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत आहे, ज्या विद्यार्थ्याकडे सातत्य आहे, ज्या विद्यार्थ्याकडे चिकाटी आहे, तेच विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकतील. धन्यवाद सर. चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना फक्त मार्क्स मिळवून देत नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना सर्वांगाणी विकसित होण्यासाठी प्रयत्न करताय. यस न्यूज मराठीच्या आजच्या कार्यक्रमात आपण आमच्या व्यासपीठावर आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल यस न्यूज मराठीच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.